असा एकमेव राजा होऊन गेला की ज्या राजाच्या दरबारामध्ये एकदाही एकही नृत्यांगना नाचलेली नाही। हा जगातला एकमेव राजा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक स्त्री ही मराठ्यांच्या घरातील देवता आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आऊसाहेबांनी सांगितलं म्हणजे आपल्या मासाहेबांनी सांगितलं की प्रत्येक स्त्री ही स्वराज्यातील स्वतःची मायमाऊली सारखी आहे। पण दादानो, त्याच महाराष्ट्रातल्या त्याच मर्द मावळ्यांनी शिवजयंतीच्या शिवपुरावरती डॉल्बी डीजे लावायला चालू केली आणि डॉल्बी डीजेवरती गाणी लावायला चालू केली। शिला जवान झाली, पिंकी पैसेवाली झाली, मुन्नी बदनाम झाली, ना आमच्याच आया बहिणींची लखतर दादानो आपण आज आपण गावच्या विषयीवरती टांगायला चालू केली। दादानो, एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो, एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो की वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं, की वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं, आपल्याच आबरूची लखतर आबरू झाकण्यासाठीच मागावं लागतं। राज आया बहिणी कुणी कुणीच राहिल्यात राज इथं नाती, आया बहिणी कुणी कुणीच राहिल्यात राज इथं नाती, शासन करणाऱ्या तलवारीचीच राज गंजून गेले इथं पाती, आपलं ते पोरग दुसऱ्याचं ते कारट म्हणावं लागतं, ही वाईट वाटतं राज या जगात जगावं लागतं, ही वाईट वाटतं राज या जगात जगावं लागतं। खर तर दादानो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण स्त्रियांच्या बद्दल बघितला, पण आज आपल्या तरुण वर्गाला, आज आपल्या पुरुषांना किंवा पुरुष वर्गाला महिलांबद्दल किती आदर्श आहे। आज आपले पुरुष वर्ग म्हणतात की महिलांनी आमच्यासाठी काय केलं, तर तुम्हाला एकाच वाक्यात सांगतो की दादानो, हात तिच्या असतात पण बांगड्या मात्र दादानो आजही तुमच्या नावाचे आहेत, गळा तिचा आहे, मंगळसूत्र दादानो आजही तुमच्या नावाचं आहे, रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र दादानो आजही तुमच्या नावाचं आहे ना, यापेक्षा स्त्रींना आणखी काय करावं, यापेक्षा स्त्रींना आणखी काय करावं। मग आपण कोणीतरी म्हणतं की मला शिवाजी महाराज व्हायचं आहे, मला मल्हारराव होळकर व्हायचं आहे, तर त्यांच्यासाठी सांगतो, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊचा शिवबा झाला, तो जिजाऊचा शिवबा झाला। खर तर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं गर्जना करणारी अनेक लोक पाहायला मिळतील। जय भवानी म्हणले की जय शिवाजी म्हणायला लोक तयार आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांना हृदयात मिरवणारी आज लोक किती आहेत, हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कधीतरी उलट करा, शिवाजी हे नाव उलट केल्यावरती तयार होतं जीवाशी, सर्वसामान्य माणसाचं जीवाचं रक्षण व्हावं यासाठी जो आयुष्यभर स्वतःच्या जीवाशी खेळत आला त्याला शिवाजी म्हणायचं। शिवाजी नावातली काय ताकद आहे, शिवाजी नावातले काय आदर्श आहे। कर्मवीर भाऊराव पाटलांनी सातारला शिवाजी विद्यालय चालू केलं, कर्मवीर भाऊराव पाटलांनी सातारला शिवाजी विद्यालय चालू केलं, आणि त्या शिवाजी विद्यालयामध्ये मुलांना शिकता यावं यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील प्रत्येकाच्या दारात जायचे आणि प्रत्येकाच्या मायमाऊलीला सांगायचे की माझ्या शिवाजी विद्यालयाचं नाव मोठं करण्यासाठी, माझ्या मुलांना जगवण्यासाठी तुम्ही काहीतरी मदत कराल का। कर्मवीर भाऊराव पाटील दादानं प्रत्येकाच्या दारात जाऊन मदत मागायचे, आमच्या मायमाऊली कोणी त्यांना झुंजळ द्यायची, कोणी तांदूळ द्यायची, कोणी गहू द्यायचे, कर्मवीर भाऊराव पाटील ते घ्यायचे आणि त्यांच्यावरती ते शिवाजी विद्यालय सातारचं चालायचं। एके दिवशी भयानक दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळाच्या अवस्थेत कर्मवीर भाऊराव पाटलांच्या त्या मुलांची होरपळ व्हायला लागली। कर्मवीर भाऊराव पाटील एकदा एका व्यापाऱ्याकडे गेले आणि व्यापाऱ्यांना म्हणाले की आज आपल्याकडे इतका दुष्काळ पडलाय, मला माझ्या मुलांना जगवण्यासाठी तुम्ही 40,000 रुपये द्याल का। त्यावेळी तो व्यापारी कर्मवीर भाऊराव पाटलांना म्हणाला, अहो कर्मवीर भाऊराव पाटील तुम्हाला 40,000 काय, मी 1,00,000 रुपये देतो। अहो कर्मवीर भाऊराव पाटील तुम्हाला 40,000 काय, मी 1,00,000 रुपये देतो, फक्त तुम्ही एक काम करायचं, तुम्ही दिलेल्या शाळेला दिले छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलायचं आणि तिथं फक्त माझ्या बापाचं नाव लावायचं। दादानो तसे कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले मी माझ्या मुलांना जगवायला, मी माझ्या मुलांना वाढवायला हा कर्मवीर भाऊराव पाटील एकवेळ स्वतःच्या बापाचं नाव बदलेल, पण शाळेला दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही बदलणार। ही छत्रपती शिवाजी महाराज नावाची ताकद होती।